महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आपल्या परिसरातील प्रत्येक क्षणाची बातमी प्रथम आपल्यापर्यंत येण्यासाठी लगेचच बातमीखालील लाल रंगाच्या सब्सक्राइब नावाला क्लिक करा व नवनवीन बातम्या पहा आज एकतीस मे दोन हजार एकवीस आज अहिल्यादेवीची जयंती म्हणजे आपल्या धनगर समाजाचे आराध्य दैवत मानलं जातं तर पुण्यश्लोक देवी यांची जयंती आज संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या थटामाटाने साजरी होत आहे या निमित्ताने आज आपल्या धनगर समाजामध्ये एक मोठ्या प्रमाणात समाजाविषयीची जागृती निर्माण व्हावी हो या निमित्ताने माननीय आमदार श्री गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी पूर्ण महाराष्ट्रभर आवाहन केलेलं आहे की आज घराघरामध्ये आपल्याला कोरोनाच्या कोरोना, कोरोना सदृश्य परिस्थितीमुळं आपल्याला बाहेर जमाव करता येत नाही किंवा एकत्रित येता येत नाही त्यामुळं एक, त्या एक समाजामध्ये घराघरामध्ये जागृती निर्माण व्हावी हो या निमित्तानं त्यांनी घरातच राहून ऑनलाईन पद्धतीनं घरोघरी प्रत्येकानं एकत्रित येऊन अहिल्यादेवींची पूजा करावी आणि आपल्या समाजामध्ये या प्रकारची एक जागृती निर्माण व्हावी हो की आपला समाज मागासलेला आहे आणि या मागासलेल्या समाजामध्ये एक प्रकारची जागृती निर्माण व्हावी या निमित्तानं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आपण आपल्या मुक्कामपोस्ट महारावरमाळा चिकमहुत तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आपण या ठिकाणी अहिल्यादेवींची जयंती एक त्यांची पूजा करून या ठिकाणी साजरी करीत आहोत पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांचा पुण्य श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा